अलीकडे असं बोललं जात आहे 60 वर्षात काय या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज भारत जो तुमच्या डोळ्याला दिसतोय, आज महाराष्ट्र जो तुमच्या डोळ्याला दिसतोय, हे घडवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं केलं। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पर्यंत आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे कार्य केले हेही आपल्याला विसरता येणार नाही। हे सारं काँग्रेसनं केलं, काँग्रेसच्या नेत्यांनी केलं। आणि मला त्यांना एवढंच सांगावं असं वाटतं, एबीपी माझा आपण पाहतो रोज, त्यावर एक पट्टी येते, उघडा डोळे बघा नीट, हेच सांगावं लागेल आपल्याला या विरोधकांना। डोळे उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल काँग्रेस पक्षानं काय केलं, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काय केलं। या लातूरचा चेहरा मोहरा बदलला, या लातूरमध्ये काही प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत, विरोधक काय सांगताय, 15 दिवसाला पाणी। मी आपल्याला सांगू इच्छितो जाहीरपणे, गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये दुष्काळ पडला, मांजरा धरणामध्ये पाणी नाहीये, मांजरा नदीला पाणी नाहीये,